मध्ययुगीन कालखंडात अंधाराचा आच पडत असलेल्या सर्व मराठी बांधवांना स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवणारे शाहू फुले आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि एम पी सीच्या महाभारतात चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी स्थिती झालेले सर्व एम पी सीचे प्रिपरेशन करणारे सर्व माझे बांधव, कसं झालेलं आहे की आता बरेच दिवस झाले रिझल्ट लागून, 20-22 दिवस झाले आणि प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रिपिटेशन तेच होत आहे. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या आता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम पी सीच्या मुलांसमोर बोलणं हा एक फारच गंभीर विषय असतो. आणखी सगळ्याच पद्धतीचं आणि सगळ्याच डायमेन्शननी नॉलेज आले असलेले मुलं असतात आणि कोण कोणत्या शब्दाचा काय अर्थ काढेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं पहिलेच तुमच्याकडून क्षमा मागून घेतो त्या गोष्टीबाबत. प्रवास सांगायचा झाला तर बराच म्हणजे असं म्हणता येईल की बराच दिवस लांबला की जो कमी वेळात संपला असता, परंतु काय आपलं म्हणता येईल की नशीबच काहीतरी खराब असावं. 4-4.5 वर्ष स्ट्रगल झाल्यानंतर आज एवढ्या मोठ्या दुःखाच्या डोंगरावर काहीतरी हलकीशी पावसाची सर आली आणि त्याच्यावर आज म्हणजे असा त्या सहरीतला जो आनंद घेतो आहे त्याचं काहीतरी वेगळंच फिलिंग आहे मनामध्ये. ते काही आपल्याला म्हणजे कोणाला सांगून किंवा कोणाशी शेअर करून काही होऊ शकत नाही, ते स्वतःच स्वतःला फील करावं लागतं. 2012 ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो होतो अभ्यासाला तर म्हणजे असं म्हणता येईल की अनेक लोकांनी सपोर्ट केलाच मला. म्हणजे असंही म्हणतात की आता मुलं बरेच म्हणतील की अरे हा ह्या व्यासपीठावर आहे, त्या व्यासपीठावर आहे. परंतु असं असतं मित्रांनो की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करताना काही एकाच व्यक्तीचे पुस्तक वापरत नाही किंवा एकच गुरु आपला नसतो. अनेक लोक असतात जे आपल्याला म्हणजे कोळंबे सरांसारखे की अनेक काही काही ठिकाणी ते अशा पद्धतीने मदत करतात की आपल्याला एक चांगला योग्य ट्रॅक भेटून जातो. या सरांचं हे सांगायचं झालं की सरांचे इकॉनॉमिक सर्व्हेचे सेशन्स वगैरे बऱ्याच वेळेस मी अटेंड केलेले होते. त्यावेळेस इकॉनॉमिक्स काय असतं किंवा इतर अनेक बेसिक कॉन्सेप्ट वगैरे एच आर डीच्या बाबतीत सरांचं म्हणजे माझा 1.5 महिन्याचा संपर्क आला. मी आजारी पडल्यामुळे पुन्हा नाशिकला निघून गेलो होतो, त्यामुळे जास्त दिवस सरांशी संपर्कात नाही आलो मी. परंतु काहीतरी पायाभरणी जी म्हणता येईल ती सरांच्या माध्यमातून माझी झाली होती या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर. कसं असतं आपण ते तिकडे पार कुठेतरी गावात खेड्यात राहत असतो आणि पुण्यात आल्यानंतर ते पुण्यातलं वातावरण बघून काहीतरी वेगळंच वाटतं की असं होतं की कशाला तिकडे जन्मात एवढ्या लांब जन्म लावला आपण, इथलं एवढा चांगला झगमगाट आहे, सगळं काही आहे, अनेक गोष्टी आहेत आणि ते कुठं आपलं नशीब घेऊन गेलं एवढ्या लांब जन्म लावलो आपण, ते कधी कधी वाईटही वाटतं. परंतु मित्रांनो एक थोडीशी आपल्या गावाची आपल्या आईवडिलांची किंवा आपल्या सामाजिक थोडंसं अटॅचमेंट असती त्याची एक थोडीशी जाणीव राहू द्या मनामध्ये, कुठंतरी त्या दिवा पेटत राहू द्या. कसं असतं अट्रॅक्शन बऱ्याच गोष्टींचं असतं आपल्याला. हे ते एका व्यक्तीबाबत असेल तर ठीक आहे, परंतु रोज बदलत म्हणजे ते जर रोज बदलत असेल तर मग ती चुकीच आहे. ह्या गोष्टींची थोडीशी जाणीव राहू द्या. हे कोणतीही गोष्ट करा तुम्ही पण प्रामाणिकपणे करा, अगदी बॉटम ऑफ द हार्ट. अभ्यास करायचा ना असा करायचा की त्याला तोड नाही आणि इतरही गोष्टी करायची अशा करायची की ते अगदी प्रामाणिकपणे. हे आपल्या सक्सेसमध्ये आपल्याला अगदी मनापासून कोणीतरी शेअर करणारे काही व्यक्ती आवश्यक असतात. त्या गोष्टी तुम्ही पहिल्यापासून सांभाळून ठेवा. अभ्यासाचा स्ट्रगल 2012 चालू केला सर म्हणजे असं सांगता येईल की पहिल्या वर्षापासून ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत मी यश अपयश म्हणजे काय म्हणता येईल मला यश अपयश भेटत गेलं. परंतु अगदी चार वेळेस माझ्या 1-1, 2-2 मार्काने पोस्ट गेलेल्या, त्याचं दुःख जास्त होतं. परंतु ज्यावेळेस म्हणजे 2014 एका मार्काने अगदी DYSP गेलं त्यावेळेसची जी स्थिती मनस्थिती झालेली होती की काय आपण कोणत्या जन्मात काय पाप केलं होतं की आपल्याला सगळं नडतं आहे. परंतु एकच विचार केला की आपण पुण्यामध्ये एकच गोष्ट करण्यासाठी आलो होतो की क्लास 1 मिळवायची, काही जरी झालं तरी क्लास 1 मिळून घरी जायचंच नाही. मग परत एकदा प्रिपरेशनला सुरुवात केली, परत एकदा काय झालं ते रिझल्ट लागला त्याच दिवशी आपली मेन्सची एक्झाम प्रिलियमची एक्झाम होती 5 एप्रिल 2015. तर ते असं काय म्हणता येईल यशाच्या इतका आधीर झालो होतो यशासाठी मी की आपली प्रिलियम्स आहे हेच विसरून गेलेलो होतो आणि अगदी एका मार्काने DYSP केल्यामुळं ती प्रिलियम्सच फेल झालो. नंतर परत विचार केला की चला जे झालं ते झालं, आता काही त्याचं रडगाणं जास्त करायचं नाही. पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि असं कधी विचारही केला नव्हता. म्हणजे कसं झालं 2012 450 पदांची ॲड होती, 2014 ही 450 जवळपास ॲड होती आणि आता तर 130च पदं होते.
हे एवढ्या मोठ्या मोठ्या ॲडमध्ये आपलं काही झालं नाही, आता काय होणार असंही वाटलं होतं मला. परंतु एकच फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे एवढाच विचार ठेवला. आणि अगदी कमी जागा असताना सुद्धा म्हणजे कधी सर असं म्हणता येईल की मी ना शाळेत कॉलेजात या जन्मात कधी पहिला आलो नाही, आणि डायरेक्ट राज्यात पहिला आलो. म्हणजे असं होतं की बऱ्याच मुलांना वाटतं ग्रामीण भागातून मुलं येतात, सर्वसाधारण ॲव्हरेज स्कोर असतात त्यांचे ग्रॅज्युएशनचे किंवा 10वी 12वीचे, आणि जे पहिले दुसरे आलेले असतात ते फारच टॅलेंटेड आहे, एकदम ब्रिलियंट आहे असा त्यांचा समज असतो. तो गैरसमज आहे, माझ्यामुळं काढून टाकतो तुम्ही मनातून. हे काही नाही, सगळ्या गोष्टी करायच्या फक्त प्रामाणिकपणे करायच्या. प्रामाणिक हा शब्द मी याच्यासाठी वापरतो की कसं आहे, प्रामाणिकतेलाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे आज जगामध्ये. आपण किती कोणाशी प्रामाणिकपणे वागतो, किती कशा पद्धतीने अभ्यास करतो, कशा पद्धतीने आपला अभ्यास म्हणजे टार्गेट ओरिएंटेड स्टडी असतो, ह्या गोष्टी गरजेच्या असतात. आणि तुम्ही जर हे प्रामाणिकपणे केलेलं असेल त्याच वेळेस तुमचा एक्झामच्या वेळेस तुमचा कॉन्फिडन्स लेवल टिकून राहतो. आणि बरेच मुलं असं म्हणतात ना की सर मी 1-1.5 वर्ष, म्हणजे आता मला बऱ्याच जणांचे मेसेजेस वगैरे, बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, ते इतके चित्रविचित्र काही जणांचं असं असतं, सर काहीतरी असा फॉर्म्युला सांगा की 1 वर्षात DYSP झालो पाहिजे. सर मला जर माहिती राहिलं असतं मी 4 वर्ष काय केलं असतं इथं. मग ही स्पर्धा आहे, म्हणजे कॉम्पिटिशन. 5 लाख मुलं एक्झाम देतात, त्याच्यापैकी 50 काहीतरी 5-1 हजार मेन्सला क्वालिफाय होतात, त्याच्यातले 50-150 इंटरव्ह्यूला, आणि त्याच्यातले 50 पहिले डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP होता. एवढी तीव्र स्पर्धा तुम्हाला पार करून इथे यायची असतं. आणि एक तुमची वैचारिक बांधिलकी त्या पद्धतीची डेव्हलप झाली पाहिजे. ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही शोभले पाहिजे, पर्सनॅलिटी तशी असली पाहिजे, तुमची वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असते. आणि ती डेव्हलप होण्यासाठी काहींना ना अगदी 1-2 वर्ष लागू शकतात, त्याच्यानुसार काही जण पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS IPS होतात, काहींना 2-3 साडेतीन वर्ष लागतात, तर काहींना 4-5 वर्ष लागतात, आणि काहींचं तर काळच संपत नाही, हे ते करतच राहतात 10-15-20 वर्ष. हे अशी गरज म्हणजे अशी पण स्थिती बऱ्याच जणांची आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, काहींचा हा पिरियड जो असतो वैचारिक बांधिलकी होण्याचा ॲज अ ऑफिसर म्हणून, तो शालेय जीवनात कम्प्लीट झालेला असतो, कारण की त्यांच्या घरातच IAS IPS असे अधिकारी असतात. आपल्यासारखे माझे आईवडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, त्याच्यामुळे एक शिक्षकाचा मुलगा म्हणून माझ्या म्हणजे घरात थोडंसं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं. परंतु हायर एज्युकेशनच्या बाबतीत जास्त म्हणजे असं म्हणता येईल की अवेअरनेस जास्त नव्हतं. परंतु तरी पण जी पण गोष्ट असेल ती अगदी कोणाकडून म्हणजे विविध टप्प्यांवर अनेक गुरु भेटत गेले. आईवडील नेहमी म्हणायचे की आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवतो, तुलाही आयुष्यात चांगले गुरु भेटतच जातील, आणि त्यांचा शब्द आज खरा ठरला आहे असं तरी मला वाटतं. हे जास्त वेळ मी काय आता बोलणार नाही, कारण की ते बोलायला गेलं का जास्तच रिपिटेशन होत जाईल, आणि परत मुलं म्हणतील बोर करतोय हा, असं नको व्हायला. तर कसं आहे मित्रांनो की अभ्यास, जीव तोडून अभ्यास करा आणि प्रामाणिकपणे राहा, सगळ्या गोष्टी तुम्हाला अचीव होतील, 100% होतील. फक्त स्पर्धेची जाणीव राहू द्या, इतर गोष्टींच्या प्रेमात पडू नका. एक आपण कशासाठी आलेलो आहोत, काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे, आपण आत्ता सध्यस्थितीत कुठे आहे आणि कुठे जायचं आहे, हा एक आपला मार्ग एकदम ठरून ठेवा. कसं असतं की असं पुढे वगैरे बसणाऱ्यांमध्ये मी कधी नव्हतं, असं वरतीच बाल्कनीत बसायचो, ते बाल्कनीतलं काहीतरी वेगळाच व्ह्यू असतो ना त्याच्यामुळे. तर असं काही नाही, फार सिन्सिअर वगैरे होतो वगैरे असं काही नाही, ॲज अन ॲव्हरेज स्टुडंट होतो. फक्त एकच गोष्ट की जे ठरवलं होतं ते कम्प्लिटली मिळवायचं. म्हणजे ते MPSCचा अभ्यास करताना समाजकारण, राजकारण, अर्थकारण ह्या गोष्टी अशा रक्तात सळसळल्या पाहिजे. हे असं झोपताना, उठताना, ट्रॅव्हल करताना, म्हणजे सर असं सांगता येईल की पुण्यात आणि अनेक लाल दिव्याच्या गाड्या दिसतात. मी ते सिंहगड रोडला राहायचो, तर बाईकवर जायचो ना, लाल दिव्याची गाडी दिसली का तिच्याच मागं जायचं, काही का असेल कोणाची असेल ना, ते ट्रॅफिक वगैरे ते सगळं सांभाळून पण त्या गाडीच्या मागंच राहायचं. ते अधिकारी वगैरे बघायचो मध्ये कोण कसं आहे, काही काही अगदी यंग दिसायचे, काही काही अगदी वयस्कर असायचे, पण नाही असं वाटायचं की कधीतरी आपण ह्या गाडीत फिरूया. ते आज काहीतरी थोडंसं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे, आणि त्याचा जो आनंद आहे तो तुम्ही पण कधी ना कधी मिळवा अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि सगळ्यांना तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर, आणि मला या ठिकाणी भगीरथने बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली, आणि एवढा मोठा सत्कार माझा केला त्याबद्दल मी त्यांचा मनसो आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.